Hola. आपण आता टॉपिक बघतोय मराठीचा सामान्य रूप म्हणून. या सामान्य रूपावर तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो, ठीक आहे? तर अतिशय सोपा टॉपिक आहे, एक 10 मिनिटांमध्ये किंवा 15 मिनिटांमध्ये होणारा असा एक टॉपिक आहे, नाही का? तर तुम्ही लक्ष द्या, नाव चांगलं लक्षात ठेवा, सामान्य रूप, कारण आपल्याला सामान्य नाम पण पुढे बघायचंय. पण बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं की सामान्य रूप आणि सामान्य नाम एकच आहे, पण तसं नाही आहे, हे वेगवेगळे. तेव्हा सामान्य रूप असं या टॉपिकचं नाव असणार आहे आपलं. तर बघा, सामान्य रूप म्हणजे नेमकं काय, पण त्याच्या अगोदर आपल्याला पद आणि शब्द या दोन शब्दांमधला फरक लक्षात घ्यावा लागेल, ठीक आहे? माझा असा प्रश्न आहे की आपण जे वाक्य बोलतो ते वाक्य कशापासून बनतात? बरं, शब्दांपासून बनतात. तुम्हाला असं म्हणता येईल की वाक्य शब्दापासून बनतात, तसेच पदांपासून पण बनतात. कसं सांगतो? समजा आपण म्हटलं अमित शिक्षक आहे, अमित शिक्षक आहे. याच्यातलं अमित शिक्षक आहे हे तिन्ही पण शब्द आहे, बरोबर. पण याच जागेवरती मी जर असं म्हटलं, एका शिक्षकाने मला विचारले, ठीक आहे? तर आता इथं हे सुद्धा शब्दांनीच बनलेलं आहे, पण मला सांगावं लागेल की त्याच्यामधला शिक्षकाने हा शब्द पद पण आहे. पद हा शब्द पद पण आहे, म्हणजे वाक्य शब्दांपासून पण बनतं आणि पदांपासून पण बनतं. पण शब्दां पदामध्ये फरक काय झाला, तर तुमचा मूळ शब्द म्हणजे शिक्षक आणि पद म्हणजे शिक्षकाने. याचा अर्थ काय झालं, मूळ शब्द तुम्ही वापरला की त्याला शब्द म्हणायचं, पण त्या मूळ शब्दामध्ये काहीतरी थोडाफार बदल करून तुम्ही लिहिता, त्यावेळेस ते पद झालं. आणि अशा पद्धतीने कुठलं पण वाक्य शब्द आणि पदांपासून बनतं असं म्हणता येईल आपल्याला. फरक लक्षात आला? समजा मी जर म्हटलं पाणी, तर तो शब्द झाला मूळ शब्द. पण मी जर का पाण्यावर असा शब्द जर लिहिला तर ते पद झालं. पाण्यासाठी, पाण्याला, खूप सारे शब्द असे बनतील. बरोबर, त्याच्यामध्ये बदल करून आपण कसा पण शब्द लिहिला की तो पद तयार होतो, बरोबर. तर अशा पद्धतीने पहिलं आपलं वाक्य आपण खरं ठरवलं की कोणतं पण वाक्य असतं ते शब्द आणि पदांपासून बनतं, आणि शब्द आणि पदांमधला फरक लक्षात घेतला. फरक लक्षात आला? हा, आता बघा.